अनेक कथा कहाण्या तयार झाल्या, कारण हे खरंच आहे की आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटलं ज्यावेळेस ही घोषणा झाली की एकनाथ शिंदेजी हे मुख्यमंत्री होतील. पण हे काय अचानक घडलं नव्हतं, हे ठरवून घडलं होतं. आज एवढे मोठे लोक या ठिकाणी घेऊन ते येत असताना त्यांना नेतृत्व देणं हे तर महत्वाचं होतंच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय होतं तर भारतीय जनता पार्टी सत्ता पिपासू नाहीये. केवळ आमचा मुख्यमंत्री बनला पाहिजे म्हणून आम्ही सरकार पाडतो अशापैकी आम्ही नाही आहोत. तर आम्हाला विचारांची लढाई आहे. त्यावेळी शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली, बेईमानीच केली. आणि ती शिवसेना म्हणजे आता जी मायनॉरिटीची उरली आहे, खरी शिवसेना आता आपल्यासोबत आहे. आणि हीच खरी शिवसेना आहे, तुम्ही लक्षात ठेवा. कारण शिवसेना पक्ष नाही, तो विचार आहे. आणि तो विचार जे जिवंत ठेवतील ती शिवसेना आहे. आणि तो विचार जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदेजी करतायत. कारण मी स्वतः याचा साक्षीदार आहे. कुठलाही शब्द त्या ठिकाणी देण्यात आला नव्हता, कुठलाही शब्द नाही. मी स्वतः त्यांच्यासोबत बसलो आणि खऱ्या अर्थानं काय बोलायचं हे त्या ठिकाणी ठरलं. त्यानुसार मी सगळं वक्तव्य केलं. प्रत्येक सभेमध्ये माननीय मोदीजी हे सांगायचे की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही लढतोय. अमितभाई सांगायचे, स्वतः उद्धवजींनी देखील सांगितलंय. आणि असं असताना कुठेतरी आमच्यासोबत षडयंत्र झालं, आमच्या जागा पाडण्यात आल्या. हे काही पोस्टपोन अलायन्स नाही आहे. चंद्रकांत दादा, आपण भोळे लोक आहोत. आपण निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या युतीचे उमेदवार निवडून आले पाहिजे म्हणून शिवसेनेच्या विरुद्ध जे बंडखोर होते ते मागे घेतले, त्यांच्याकरता जी मदत करता येईल ती मदत केली. पण त्यांचं आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं. फक्त नंबर गेम फसतो की नाही, नंबर गेम फसतो की नाही याच्याकडे त्यांची वाट होती. ज्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की तिघांचा मिळून नंबर गेम जमतोय, इकडे निवडणुकीचे निकालच पूर्ण याचे होते, त्याच्या आधीच ते घोषित करतायत की आमचे सगळे मार्ग खुले आहेत, आमचे सगळे मार्ग खुले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याशी चर्चाच त्यांनी केली नाही. मी फोन करत होतो पण ते फोन घेत नव्हते, कारण त्यांचं ठरलं होतं. पण काही हरकत नाही, त्यावेळी हा निर्णय घेऊन जशी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची फारकत झाली तशीच आज जी परिस्थिती त्यांच्यावर आली, त्यांच्या पक्षावर आली, त्याचं बीजारोपण त्या निर्णयामध्ये होतं. कारण अशा प्रकारे इतका विरोधाभासी आणि मॅन्डेट चोरून या ठिकाणी तयार केलेलं सरकार हे कधीच चालत नसतं. मला लोक विचारायचे, पत्रकार विचारायचे, हे सरकार 5 वर्ष चालेल का? मी त्यांना प्रतिप्रश्न विचारायचो की असं सरकार कधी 5 वर्ष चाललंय का तुम्ही सांगा. देशाच्या राजकीय इतिहासात चाललेलं नाहीये. हे सोयीचं सरकार आहे, जनतेचं सरकार नाहीये. जनतेचं सरकार आज निवडून आलंय, आज. कारण आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे सरकार आहे यांनी राजरोसपणे लोकांसमोर जाऊन युती करून वोट मागितले होते. हे जे शिवसेनेचे 40 आमदार आहेत आणि आम्ही जे 106 आहोत, या सगळ्या लोकांनी एकत्रित वोट मागितले, यांना एकत्रित निवडून दिलं. त्यामुळे खरं नॅचरल सरकार, लोकांनी निवडून दिलेलं सरकार, मॅन्डेटची जी चोरी झाली होती ती चोरीचा माल पुन्हा एकत्रित आणून आता खऱ्या अर्थानं खरं लोकांच्या मनातलं सरकार हे आज आपण तयार केलेलं आहे.